नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी ऑनलाईन सिरीजमध्ये. तर पहिल्यांदा ज्या मी तुम्हाला विषय सुरू करण्याआधी माझं इंट्रोडक्शन करून देते. माझी ओळख व्यवहारे वंदना रमेश, तुम्ही मला व्यवहारे मॅम असं म्हणू शकता. तर आज आपण इथे जमलो आहे त्याचं कारणच असं आहे की आपण आज काय शिकणार आहोत. तर मी तुम्हाला बोर्डवरती दिसत असेन बायोलॉजी हा विषय टाकलेला आहे. तर बायोलॉजी हा विषय तुमच्यासाठी पाहिलं तर तसा नवीन. का नवीन? तर तुम्ही दहावीपर्यंत आत्तापर्यंत काय शिकलेलं आहे? सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर सायन्समधलीच एक ब्रांच म्हणजे काय? तर बायोलॉजी. ह्याच्या आधी तुम्ही बायोलॉजी शिकलेला आहात. बायोलॉजी म्हणजे काय? तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करणं म्हणजे काय असतं? बायोलॉजी असतं. बायोलॉजी ह्या शब्दाचा अर्थच असा आहे, बायो मीन्स लिव्हिंग अँड लॉजी मीन्स स्टडी. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा किंवा लिव्हिंग थिंगचा स्टडी करणं म्हणजेच काय? तर बायोलॉजी. म्हणजे काय? आत्ता तुम्हाला थोडक्यात कळलं असेल की आपण कुठला विषय शिकणार आहोत. तर बायोलॉजी हा विषय आपण इन डिटेलमध्ये शिकणार आहोत. जेव्हा आपण 11वीच्या बायोलॉजीची सुरुवात करतो आहे तेव्हा ऑलरेडी तुम्हाला नवगिरे सरांनी इंट्रोडक्टरी क्लासिफिकेशनचे चॅप्टर्स घेतलेले आहेत. तर मी आज इथे सुरू करणार आहे तो सब्जेक्ट, तो चॅप्टर तुमचा असेल सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. बरोबर? तर लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगते की काही पॉईंट इम्पॉर्टंट असतील, काय असतील, जे मी तुम्हाला महत्त्वाच्या शास्त्रज्ञांचे नावं लिहून देईन किंवा त्यांनी काय विशिष्ट शोध लावला हे ज्यावेळेस मी तुम्हाला बोर्डवरती लिहून देईन ते तुम्ही नोटबुकमध्ये नोट करत चला. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पुढे ज्यावेळेस लेक्चर ऐकणार आहात त्यावेळेस बुक ठेवून पाहिलं तरी व्यवस्थित तुम्हाला समजेल. कारण मी तुम्हाला महाराष्ट्र बुकमधलं जे तुम्हाला इन डिटेल्स जे शिकवलेलं आहे किंवा जे दिलेलं आहे ते मी घेणार आहे. तर आपण ज्यावेळेस सुरुवात करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला माहीत आहे तुमच्या बुकमध्ये काय दिलेलं आहे. तर काय दिलेलं आहे? यू कॅन यू रिकॉल, म्हणजे की तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहेत का, असे दोन तीन क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न आहे काय आहे? तर हू ऑब्झर्व द सेल अंडर द मायक्रोस्कोप फॉर द फर्स्ट टाईम. म्हणजे सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन हा चॅप्टर सुरू करण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी माहीत आहेत का, किंवा ज्या तुम्हाला 9th किंवा 8th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी झालेल्या आहेत त्या तुम्हाला काही आठवत आहेत का, किंवा आठवत नसतील तर मी सांगणारच आहे. पण काय आठवत आहेत का? कोणाकोणाच्या लक्षात येत आहे की तुम्ही ज्यावेळेस 8वीमध्ये किंवा तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये किंवा 10वीच्या चॅप्टरमध्ये झालेलं असेल की हू ऑब्झर्व सेल, पहिली सेल कुणी ऑब्झर्व केली मायक्रोस्कोपखाली, कोणी केली? तर रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक या सायंटिस्टनी काय केली? 1665 साली काय केली? सगळ्यात पहिली सेल मायक्रोस्कोप खाली बघितली. म्हणून आपण काय म्हणतो आहे, रॉबर्ट हुकला काय म्हटलं जातं? तर सेल पहिली सेल कोणी पाहिली असेल किंवा फादर ऑफ द सेल कोणाला म्हटलं जातं? तर रॉबर्ट हुकला. कारण रॉबर्ट हुकने आपल्याला सांगितलं की त्या काहीतरी दिसणाऱ्या युनिटला काय म्हणायचं? सेल म्हणायचं. मग दुसरा क्वेश्चन आहे तुमच्या कॅन यू रिकॉलमध्ये, हू मेड द फर्स्ट मायक्रोस्कोप. हू मेड द फर्स्ट मायक्रोस्कोप, सगळ्यात पहिला जगातला मायक्रोस्कोप कोणी तयार केला? तर त्याचं उत्तर आहे जॅन्सेन्स.
16 इराजमध्ये त्यांनी काय केला, तो जॉन्सन्सनी फर्स्ट एका लेन्सचा मायक्रोस्कोप तयार केला. तर ह्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी झालेल्या असतील, आठवत असतील, नाहीत आठवल्या तरी मी तुम्हाला त्या सांगणारच आहे. हाऊ डू ओनियन पील सेल अँड आवर बॉडी सेल डिफर्स, हाऊ डू आवर ओनियन सेल. तर त्यांनी काय म्हटलं आहे, तर ओनियन सेल म्हणजे कांद्याच्या सेल आणि किंवा कुठल्याही एखाद्या दुसऱ्या गोष्टीच्या, जसं त्यांनी जे विचारलं आहे त्याचं रिझन मी सांगते पहिल्यांदा, की ओनियन सेलच्या ओनियनच्या म्हणजे तुमच्या कांद्याच्या सेल आणि आपल्या बॉडीच्या सेल का वेगळ्या आहेत, बरं का वेगळ्या आहेत. तर ओनियन काय आहे, तुमचा प्लांट आहे आणि तुमच्या बॉडीच्या सेल, आवर बॉडी सेल काय आहे, त्या बॉडी सेल्स काय आहे, त्या ॲनिमल्स आहेत. तर तुम्हाला माहीत आहे ॲनिमल सेल्स अँड प्लांट सेल्स आर डिफर बिकॉज, तर ॲनिमल प्लांट सेल ह्या वेगळ्या असतात ॲनिमल सेलपासून. कशा, त्याचं रिझन किंवा त्या का वेगळ्या आहेत हे तुम्हाला आधीच्या क्लासमध्ये झालेलं आहे. जसं की प्लांट सेलला काय असते, सेल वॉल असते, तर ॲनिमल सेलला सेल वॉल नसते. प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतात फॉर फोटोसिंथेसिस आणि ॲनिमल सेलमध्ये काय असतात, तर क्लोरोप्लास्ट अब्सेंट असतात. हा काय आहे मेन डिफरन्स आहे कोणामधला, तर प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमधला. मग त्यांनी विचारले की ओनियनच्या सेल आणि तुमच्या बॉडीच्या सेल का डिफरंट आहेत, तर मेन डिफरन्सच इथे आहे. प्लांट त्या ऑलरेडी प्लांट सेल आहेत आणि ह्या ऑलरेडी ॲनिमल सेल्स आहेत, त्यामुळे काय होत आहे, तर ह्या दोघी वेगळ्याच राहणार आहेत कारण दोन्हीही वेगळे आहेत. तोच डिफरन्स आपल्याला ॲनिमलमध्ये विचारला असता की तुमच्या बॉडीमधल्या सेल आणि पक्ष्यांच्या बॉडीमधल्या सेल यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर काय सांगता आलं असतं, दोन्ही ॲनिमलच सेल आहेत तर त्यांच्यात डिफरन्स दिसेल का आपल्याला, नाही, कारण दोन्ही काय कशामध्ये येतात, ॲनिमल सेल्समध्ये येतात. तर हे झालं तुमच्या थर्ड क्वेश्चनचं आन्सर. चौथा क्वेश्चन आहे, व्हाय बॅक्टेरियल न्यूक्लियस इज सेड टू बी द प्रिमेटिव्ह, व्हाय बॅक्टेरियल सेड टू बी द प्रिमेटिव्ह. बॅक्टेरियल सेलच्या न्यूक्लियसला प्रिमेटिव्ह का म्हटले, किंवा तो मेन किंवा पहिला आहे असंच का म्हटले, बॅक्टेरियल सेललाच असं का म्हटले. तर बॅक्टेरियल सेल ही काय आहे, ही प्रोकॅरोटिक सेल आहे, बरोबर. आणि आपण काय म्हणतो, प्रोकॅरोटिक सेल्सचा न्यूक्लियस कसा आहे, प्रिमेटिव्ह आहे, म्हणजे कसा, वेल डेव्हलप नाही आहे. त्यांचे फंक्शन कुठले चालतात सगळे, तर सायटोप्लाझममध्ये चालतात. त्यामुळे तर बॅक्टेरियल सेलच्या न्यूक्लियसला काय म्हटलंय, प्रिमेटिव्ह म्हटलंय, कारण तो ॲज कम्पेअर ॲनिमल प्लांट सेल यांचा न्यूक्लियस कसा असतो, तर डेव्हलप झालेला असतो, त्यांच्या सेल ऑर्गॅनिलीज प्रेझेंट असतात वेगवेगळी कामं करण्यासाठी. तर बॅक्टेरियल सेलमध्ये म्हणजेच प्रोकॅरोटिक सेलमध्ये सगळी कामं हे सायटोप्लाझममध्ये चालू असतात त्यांच्या. आणि काय असतं, तर त्यांच्यात न्यूक्लियस वगैरे असं काही वेगळं स्ट्रक्चर प्रेझेंट नसतं, तर त्यामुळे त्यांना काय म्हणले, त्यांचा न्यूक्लियस हा काय आहे, प्रिमेटिव्ह आहे, बरोबर. हे सांगितले मी त्या चारही क्वेश्चनची जे की तुम्हाला रिकॉलमध्ये ऑलरेडी विचारली गेलेली आहेत. तर तुम्हाला वाटलं असेल मॅडमने काय सांगितलं आणि कसं सांगितलं, तर आपण आपण ज्या वेळेस ह्या सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या चॅप्टरची सुरुवात करणार आहोत, त्यावेळेस मी तुम्हाला बेसिकपासून सगळं घेणार आहे. जरी तुम्हाला ह्याच्यात काही समजलं नसेल, तर मी ज्यावेळेस इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी घेणार आहे, त्यावेळेस आपण इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी घेऊयात. पहिली गोष्ट, पहिलं ॲन्सर होतं, पहिला क्वेश्चन तुमचा जो विचारला गेला होता, सगळ्यात पहिली सेल मायक्रोस्कोप खाली कोणी पाहिली, तर रॉबर्ट हुकनी. ही हे तुमच्या काय आलं पाहिजे, नोटबुकमध्ये आलं पाहिजे. कधी पाहिली, 1665 पाहिली. कोणती सेल पाहिली,
कॉर्क, कॉर्क ही काय आहे तुमची, तर एक प्लांट मधली सेल आहे, ती त्यांनी काय पाहिली, मायक्रोस्कोप खाली पाहिली. पहिला, सगळ्यात पहिला मायक्रोस्कोप कोणी तयार केला, तर जॅन्सन्सनी केला. तर तो किती 1569 ते 1600 आसपासमध्ये काय केला गेला होता, तयार केला गेला होता. तर तो एक लेन्स तयार करणारा होता जॅन्सन्स. तर त्यांनी काय केलं, त्या लेन्स म्हणजे कशा, जसं की चष्म्याच्या वगैरे आपल्या लेन्स असतात, त्या तयार करता करता त्याला की मॅग्निफिकेशन पॉवर काय असेल किंवा काय, लेन्स वापरून आपण इमेज एखादी काय करू शकतो, मोठी करू शकतो, हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्यांनी काय केलं, तर पहिला मायक्रोस्कोप तयार केला. नंतर तुमचा क्वेश्चन त्यांनी आपल्याला काय विचारला, की ओनियन म्हणजे कांद्याच्या सेल आणि तुमच्या बॉडीच्या सेल कशा का वेगळ्या आहेत, तर त्याच्या प्रश्नांमध्येच उत्तर होतं की काय आहे, ऑलरेडी ऑनियन हे काय आहेत, प्लांट आहेत, आणि तुमच्या बॉडीच्या सेल ह्या काय आहेत, ॲनिमलच्या सेल आहेत. म्हणून प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचा डिफरन्स आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, आणि माहीत नसला तरी मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरा, चौथा प्रश्न काय विचारला होता त्यांनी, तर बॅक्टेरियल सेलच्या न्यूक्लियसला प्रिमेटिव्हच का म्हटले, का म्हटले, तर बॅक्टेरियल सेलच्या न्यूक्लियसला सेलला प्रिमेटिव्ह म्हणण्याचं कारणच की आपण समजतो की जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहेत हे कशापासून तयार झाले आहेत, सिम्पल ऑर्गॅनिझमपासून. आणि मग सिम्पल ऑर्गॅनिझम कोण आहेत, तर प्रोकॅरियोटिक्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा प्रोकॅरियोटिक तयार झाले, नंतर युकॅरियोटिक तयार झाले. ह्या थेअरी तुम्हाला कुठं गेल्या नसल्या तरी आपण शिकणार आहोत इव्होल्युशन ह्या चॅप्टरमध्ये. तर काय करू, प्रोकॅरियोटिकचा मग त्यांच्यात प्रोकॅरियोटिकमध्ये काय फंक्शन त्यांचे सायटोप्लाझममध्ये चालू असतात, त्यांच्यात कुठलेही वेल डेव्हलप असे काही स्ट्रक्चर तयार झालेले नसतात, म्हणून त्याच्या न्यूक्लियसला प्रिमेटिव्ह म्हटलं जातं. तर मेन आपल्याला जे शिकायचं आहे आत्ताच्या आजच्या चॅप्टरमध्ये ते काय आहे, तर सेल, व्हॉट इज द सेल, काय येतं रे डोक्यात तुमच्या सगळ्यांच्या सेल.